एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला रंगपंचमी साजरी करणाऱ्यांचा महासागर। ही दृश्य आहेत गोराई समुद्र किनाऱ्यावरची। दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रंगपंचमी साजरी केली जाते। साहजिकच आहे, मुंबईसह मीरा भाईंदर मधील अनेक नागरिकांनी गोराई समुद्रावर रंगपंचमी खेळण्यासाठी गर्दी केली आहे। पाहुयात रंगपंचमीचा हा वेगळा रंग। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, खरं तर राज्यभरात धुलिवंदन साजरा केला जात आहे, तुम्ही सध्या गोराई बीचवर आहात। बीचवर बीच हे वेगळंच आकर्षण असतं धुलिवंदनाच्या दिवशी, सध्या काय वातावरण आहे? खरं तर उत्तन किंवा गोराई हा परिसर आहे, तो पारंपरिक आपले सण समारंभ साजरे करण्यात जितकं त्याचं नाव आहे तितकंच इथल्या समुद्र किनाऱ्यावर होणारी गर्दी ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता मी जशी गोराई समुद्र किनाऱ्याची दृश्य दाखवते, या दृश्यांबद्दल खरं तर त्याची गरज नाही, कारण समोर आपल्याला अरबी समुद्र, त्यात उभ्या सगळ्या लहान मोठ्या मच्छीमारांच्या बोटी आणि त्याच्या बरोबर समोर ही वेगवेगळ्या रंगात न्हालेली इथली मंडळी, जे आसपासच्या भागातनं एक मोठा वीकेंड आलेला आहे म्हणून इथं राहायला पण आलेत आणि होळीचे रंग खेळण्यासाठी म्हणजे धुलिवंदनासाठीही आलेत। हे दृश्य आपण बघतोय, थेट आपण जरा समुद्र किनाऱ्याची दुसरं टोक दाखवण्याचा प्रयत्न करूया। जिथपर्यंत आपण बघू तिथपर्यंत आपल्याला ही मोठाली गर्दी बघायला मिळते। लोकांना एक मोठा वीकेंड आल्यानं लोकांनी प्लॅन केलं इथे आणि त्यानंतर एकदम मागच्या 2 वर्षात आपण बघितली काय स्थिती होती नेमकी। मागच्या 2 वर्षामध्ये लोकांना साधं घराबाहेर पडणं मुश्किल होतं आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर इथे लोक एकत्र येऊ शकले नाही किंवा इथल्या अनेकांचे धंदे पण ठप्प होते, पण आता मात्र फिरायला आलेल्यांची रंगपंचमी जितकी तेजीत आहे तितकीच इथले लहान मोठे व्यवसाय पण तेजीत आहेत। जरा समोर आपण बघूया की लहान मोठ्या स्पीड बोटीतनं लोकांना फिरायला घेऊन जाणं हे इथला एक वेगळा व्यवसाय आहे। मच्छीमारांना पूरक असा वेगळा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला पण आज भरभराटीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाहीये। इथले लहान मोठ्याल्या स्टॉलवर बरीच गर्दी आहे आणि या गर्दीत ही गर्दी खरं तर जितकी वाढेल तितका इथल्या लोकांचा धंदा अशी परिस्थिती आहे। ऊन वाढल्यानं काकडी आणि बाकी म्हणजे अगदी नारळपणाचा धंदाही तेजीत बघायला मिळतोय। एकूण धुलिवंदनाचा सण साजरा करत असताना लोकांना जितका आनंद होतोय तितकाच आनंद छोटा मोठ्या व्यवसाय करणाऱ्या किंवा व्यापाऱ्यांना पण होतोय आणि ते आपल्याला इथे बघायला मिळतंय। आपण जर पूर्ण मी पुन्हा एकदा तुम्हाला दृश्य दाखवते की धुलिवंदनाचा हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी किती लोक आपल्या सोबत आपल्या लोक केलेले आहेत। आपण जरा इथल्या गोराईच्या लोकांकडे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया, कारण हे इथले स्थानिक आहेत, त्यामुळे मला सांगा की गोराईला इथे परिस्थिती मागच्या 2 वर्ष कशी होती? कोण यायचे नाही, आम्ही इथं पण या 2 वर्ष आलोच नाही। यापर्यंत यावर्षी आम्ही आलो, दरवर्षी मी यायचे। आता खऱ्या अर्थानं होळी बघायला मिळते, बघायला भेटतं। 2 वर्ष कोरोनामुळे कोणीकडे यायचं नाही, रिस्ट्रिक्शन भरपूर होते म्हणून आम्ही पण अवॉइड केलं, पण यावर्षी जरा बरं वाटतंय। आप कहां से आइए बताइए? भाईंदर ईस्ट से। भाईंदर ईस्ट से, तो 2 साल होली कैसे मनाई यार आप? क्या घर के अंदर रहे थे, बच्चे लोग एंजॉय नहीं कर पा रहे थे। अच्छा, तुम एंजॉय कर रहे हो, मजा आ रहा है? अच्छा, किसके साथ आए हो? पापा के साथ, मम्मा के साथ। अच्छा, मजा आया? पानी में गए थे? खर तर याला हात लावला ना तर लक्षात येते मला पूर्ण ओला झालेला भिजलेला आहे, पण यातही आनंद आहे मुलांना मोठ्यांना, आणि म्हणून आपलं बघायला मिळतं की अशी हातांमध्ये आपल्याला जेवणाचे प्लेट्स पण बघायला मिळतील। काही जण आपले जेवण घेऊन आलेले इथे बघायला मिळतात महिला, त्यामुळे होळीचा हा सण 2 वर्षांचा जो साजरा केला जातोय त्याचा आनंद इथे घेताना आपल्याला बघायला मिळतात। लोकांची गर्दी आहे, लोक मजा करतात। धुलिवंदनाचा हा कोरोनाच्या काळानंतर होणारा एवढं मोठं पहिलं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे साहजिकच आहे त्याचे पडसाद किंवा तेव्हा ते रंग इथे आपल्याला बघायला मिळतात। निश्चितच स्वाती, खरं तर नागरिकांचा हा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।